नमस्कार मित्रांनो मराठी हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे गेल्या काही दिवसापासून महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आधीच राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बिघडलं आहे आणि हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांच्या एका विधानानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे दरम्यान माझ्या विचारांचा सरपंच जर निवडून दिला नाही तर कोणत्याही गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीचं भाजप नेते आणि आमदार राणे यांनी ग्रामस्थांना दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे राज एकच खळबळ उडाले असून चारी बाजूने भाजपला घेरण्यात येत आहे दरम्यान अठरा डिसेंबर रोजी हो घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग येथे आले होते यावेळी बोलत असताना जे गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल त्या गावाचाच विकास करणार नाही मी अगदी स्पष्टपणे सांगतो चुकूनही येथे माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर मी एकही रुपया या गावाला देणार नाही याची पुरेपूर काळजी मी घेईल अशा प्रकारचं वादग्रस्त विधान यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे त्यामुळे राजकुटामध्ये एकच खळबळ उडाले असून पुन्हा एकदा नवा वाद पेटला आहे दरम्यान निधी कोणाला द्यायचा त्याची सर्व सूत्र माझ्या हातात आहेत पालकमंत्री असो जिल्हाधिकारी असो संबंधित कुठलाही मंत्री असो उपमुख्यमंत्री असो किंवा मुख्यमंत्री कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाही याला तुम्ही धमकी समजा किंवा काही समजा असं देखील यावेळी राणे यांनी म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा